नमस्कार मंडळी, आजची आपली मैत्रीण आहे सौ वैजयंती अविनाश दंडनाईक, कर्वेनगर, पुणे, धाराशिव. वैजयंती विशेषत योगा शिबिर आयोजित करणे आणि उद्योजक वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात. चला तर जाणून घेऊया जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे विचार. नमस्कार, मी वैजयंती दंडनाईक. तुझ्या प्रयत्नांना लाभावी यशाची झालर, तुझ्या प्रयत्नांना लाभावी यशाची झालर, तुझ्या सहवासाने व्हावा अन्यायाचा प्रहार, तुझ्या सहवासाने व्हावा अन्यायाचा प्रहार. राष्ट्राला लाभावे तुझे आदर्श संस्कार, राष्ट्राला लाभावे तुझे आदर्श संस्कार, अवघ्या विश्वाने करावा तुझाच जय जयकार, अवघ्या विश्वाने करावा तुझाच जय जयकार. सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना मनापासून महिला दिनाच्या शुभेच्छा. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आज उभी आहे आणि सक्षमपणे उभी आहे. ती एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे आणि आजची स्त्री प्रयत्नशील आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती सगळ्या क्षेत्रात तर काम करतच आहे, पण आपल्याला त्याच्यासोबत एक छोट्या छोट्या उद्योगातून पण ती स्वतःचं घर चालवत आहे. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की छोटे छोटे उद्योग करा आणि उद्योगातून, बचत गटातून किंवा काही सरकारी योजना आहेत त्याच्या माध्यमाचा लाभ घ्या अवश्य. आणि काही अशा एन जी ओ आहेत तर त्यांचा पण लाभ घेऊन आपण सक्षमपणे काम करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतो. आणि मी सांगते की मी आई कलाग्राम फाउंडेशन स्मार्ट सखी उद्योगिनी पुढारी कस्तुरी क्लबची कोऑर्डिनेटर असून पुणे विभागात काम करते आणि प्रॉपर्टी कन्सल्टंट पण म्हणून काम करते. आणि प्रॉपर्टी कन्सल्टंटमध्ये काम करत असताना काही वेळा असं लक्षात येतं की ह्या क्षेत्रामध्ये पुरुष पण काम करतात आणि महिला शक्यतो कमी आहेत. पण मी त्याला पण थोडंफार हे केलं की बाबा नाही, पुरुषांनी तर काम करायचंच पण महिलांनी पण का नाही काम करायचं. तर अगदी म्हणजे मी खरं सांगते की अगदी छोटा सहज मी सुरू केलेला उद्योग आता मला वाटला पण नव्हता, पण एक चांगला मी डील करू शकायला लागले. तर थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा.